उच्चे नंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबई विद्यापीठाशी जोडलेल्या अल्पसंख्याक कॉलेजांनी पदवी प्रवेशासाठी दिला जाणारा मागासवर्गीय कोटा रद्द केल्याच्या निर्णयाला राज्य सरकार उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे त्यासंदर्भात तेरा जुलैला सुनावणी असल्यानं त्यानंतरच पदवी प्रवेश प्रक्रियेवरील स्थगिती उठण्याची शक्यता आहे अल्पसंख्याक कॉलेजातील मागासवर्गीय कोटा रद्द झाल्यानं अनेक विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाची हाक दिली होती त्यानंतर राज्य सरकारनं या प्रक्रियेला स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं काही विद्यार्थी संघटनांनी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार केली होती अल्पसंख्याक कॉलेजांमधील मागासवर्गीय कोटा कशाप्रकारे कायम ठेवता येईल याबाबत आवश्यक ती पावलं उचलण्याची सूचना आयोगानं केली आहे आयोगानं संबंधित प्राधिकरणाला पत्र पाठवलं असून या निर्णयामुळे अनुसूचित जाती जमातीच्या आणि इतर मागासवर्गीयांवर अन्याय होत असल्याकडे लक्ष वेधलं आहे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागालाही न्यायालयात योग्य भूमिका मांडण्याच्या सूचना करण्यात आल्या